हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही आहोत मुक्तकाशीला आणि आता आम्ही निघू गौरीकुंडसाठी. काही सकाळचे आता 6:45 झालेले आहे. आम्ही तसं उठलेलो आहोत कधीच आणि इथे अजून आहे फक्त 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तरी सगळ्यांना खूप थंडी वाजते आहे आणि आता आम्हाला जायचं आहे त्या साईडला आणि तिकडे आहे -1 डिग्री. तर आम्ही खूप जवळ आलेलो आहोत पण अजूनही खूप जास्त लांब आहोत. आता आम्ही लोकल व्हेकल घेऊन जाऊ आणि त्यानंतर तिथून आम्ही ट्रेकरच वर जाऊ. तर आता मी पटापट आवरते आणि आपण लगेच निघतो पुढे जाण्यासाठी. बाय. पोहोचलो आहोत सीता मंडीला. सकाळी जो मी व्हिडिओ टाकलेला त्यानंतर तुम्ही रस्ता बघितला असेल. त्या रस्त्याने आम्ही खूप छान रस्ता होता आणि खूप डेंजरही होतं. कोणाच्या तोंडाचं पाणी पडवेल असं होतं. आम्ही सकाळी उठलो, नंतर आंघोळ वगैरे आवरून नाश्ता करून निघालो. काहीतरी 20-30 किलोमीटर आम्ही आलेलो आहोत. आता इथे पार्क केलेली आहे गाडी आणि आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत लोकल व्हेकलने. आता सीता मंडीला आहे, इथून आम्ही गौरीकुंड जाऊ आणि मग तिथून आमचा ट्रेक सुरू होईल. चला आता जाऊया. गौरीकुंडमध्ये आहोत. आम्हाला आमच्या ड्रायव्हरने थोडं मागे सोडलं आणि आम्ही थोडंसं चालत चालत आलो आहोत आणि इथून आम्हाला वरती जायला एंट्री असते, म्हणजे आधी खालीच असते. बट सध्या गर्दी खूप जास्त वाढली आहे आणि प्लस आता आमचं 3 दिवस आधी मंदिर बंद होतं, त्यामुळे आता जे लोक थांबलेले होते तेही आजच येत आहेत आणि आज आलेलेही आजच येत आहेत. सो आम्ही आता निघतो आहोत पुढे जायला. हा व्ह्यू. सर्वांची एंट्री, म्हणजे आधी आधार कार्ड वगैरे ते जमा करायचे खाली, ते सर्व त्यांनी बंद करून टाकलेली आहे. बिकॉज खूप जास्त गर्दी ऑलरेडी होते आहे. आपण बघितली लाईन किती मोठी होती. ते याचाही परिणाम आहे की 3 दिवस मंदिर बंद होतं आणि कसं आता परत काही दिवसांमध्ये पूर्ण कपारच बंद होऊन जाईल. त्याच्यामुळे आता जे लोक येत आहेत ते ह्याच पिरियडमध्ये जास्त येतील. बिकॉज 30 तारखेनंतर जास्त चान्सेस नसतील त्यांचे, त्यांना नीट दर्शन घेता येईल किंवा स्नोफॉल राहील, हेवी स्नो राहील, हेवी रेन असू शकतो. सो आता लोक खूप जास्त येत आहे, गर्दी खूप जास्त आहे. आय होप की चांगले फोटो मिळो आम्हाला मंदिरासोबत. लेट सी, चला आता जाऊयात, पहिले दर्शन तर घेऊयात. पोहोचलेलो आहोत. आमचा फूट ट्रॅक, म्हणजे आता चालत जायला आमचा जो ट्रेक आहे तो आमचा इथून सुरू होत आहे. इथून ते 16 किलोमीटर आहे.
आता सुरू करत आहोत आम्ही फायनल ट्रेक. आय होप आम्ही लवकर पोहोचू आणि आम्हाला संध्याकाळची आरती मिळू. चला आता अजून फक्त काहीतरी 3-4 किलोमीटर आलेलो आहोत आणि आमची हवा इथेच टाईट झालेली आहे आणि मी आता माझ्यासाठी इथे काही येणार आहे. एक अशी हलक्यातली मोठी आणि जास्त जड राहील. छान ग्रीनरी आहे. आम्ही आता इथे भैरव मंदिर जिथे आहे तिथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि तसे आम्हाला अजून बरेच किलोमीटर बाकी आहेत बट स्टील आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप आलेलो आहे आणि आय गेस तुम्ही ही काठी खूप लवकर घ्यावी. मी लेट घेतली आणि जसं आपण वरती आहोत तसे ॲज युजल प्राईस वाढत जाते प्रत्येक गोष्टीची. तर तुम्हाला जे असे गोष्टी आहेत की ज्या एकदम हव्याच आहेत त्या तुम्ही आधीच घेऊन घ्या. बाकी पाणी बॉटल वगैरे ठीक आहे, थोडेसे जास्त पैसे गेले तर चालतात बट ते कॅरी करून नका आणू कारण की ओझं जितकं कमी असेल तेवढं बेटर. आणि कोणतीही गोष्ट आपली जी असेल ती कडेला ठेवू नका बिकॉज माझी जी तुम्ही आधीच्या काही व्हिडिओजमध्ये माझी एक कॅप बघितली होती ती न्यू कॅप होती मी स्पेशल याच्यासाठी आणि ती फर्स्ट टाईम घातली. त्याच्या एकही फोटो मी नाही काढला आणि ती माझी गेली खाली पूर्ण दरीमध्ये. हवी होती ती खूप आवडलेली बट ठीक आहे आता गेली तर गेली बट ठीक आहे आता आम्ही थांबलो आहोत काही सेकंड म्हणजे काही वेळ आम्ही थांबलो. श्वास पुन्हा नॉर्मल झाला की आम्ही आता भैरवाचं दर्शन घेऊन आणि पुढे जाऊ. जसं वरती जातो आहोत तसं तसं अजून जास्त श्वास घ्यायला त्रास होतो आहे आणि थंडीही थोडीशी वाढलेली आहे. तर जॅकेट घालून घेतलं आहे. आता जाऊयात पुढे आणि बघूया अजून किती वेळ आहे. लेट्स सी, आय होप की आरती मिळेल. हॅलो फ्रेंड्स, तर मी आता थोडं पुढे आलेली आहे. इथून आता केदारनाथ आहे 8.5 किलोमीटर्स. काहींपासून मी फार मागे आहे आणि काहींपासून थोडीशी पुढे आहे. माझे जे ग्रुपमेट्स आहे त्यांच्यापासून त्यामुळे मी आता स्वतः सेल्फी व्हिडिओ ऑन करून फोटो काढ म्हणजे व्हिडिओ करते. मी आली ह्या रस्त्याने जर माझ्या मागे दिसत असेल तो थोडा हार्ड आहे, खूप चढण आहे अशी स्ट्रेट स्ट्रेट आपल्याला चढत जायला लागतं. आणि हा माझ्या मागे आहे हा दुसरा रस्ता आहे तो 1.5 किलोमीटर ह्या रस्त्यापेक्षा जास्त आहे बट त्याला म्हणजे सरळ सरळ आपल्याला येता येतं, त्याला अशी चढण नाही आहे जास्त. तो स्ट्रेट स्ट्रेट असा आहे, 1.5 किलोमीटर जास्त आहे पण मग चढायला सोपं आहे. पण तरी आम्ही ह्याच रस्त्याने आलो जो स्ट्रेट आहे. मीन्स खूप सारे दगड दगड आहे, ते दगड पार करत करत यायला लागलो, खूप दम लागतो आहे. आणि आता 8.5 जवळपास अर्धं अंतर आमचं झालेलं आहे. आता अर्धं अंतर आम्ही लवकरच पूर्ण करू आय होप. चला आता निघूयात आपण पुढे, तोपर्यंत स्ट्रेट येऊन
आपल्या आधीचे जे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला तिकडे फक्त 2 मिनिट इथे मी रेस्ट केला, थकून आलेलो, थोडंसं थांबलो आणि 2 मिनिटमध्ये पूर्ण धुक्याने भरून गेलं. म्हणजे विद इन 2 मिनिट्स पूर्ण काहीच आता इकडे काहीच दिसत नाहीये लिटरली. लिटरली स्वर्गात आल्याचा फील येतोय. अजिबात थकवा नाही, काहीच नाही, खूप आनंद होतोय. मला माहितीये लिटरली येणारे जाणारे मला बोलले, म्हणजे खूप सारे मराठी लोक भेटले. म्हणजे जवळपास मला अर्धी पब्लिक ही महाराष्ट्रीयनच दिसली, खूप मराठी लोक होते. आणि त्यांचं म्हणजे मला खूप जणांनी अशी कमेंट दिली की तू थकलेली वाटतच नाहीये, तुला सवय का? मला खरंच सवय नाहीये, बट केदारनाथला जायचं ना त्याच्यामुळे इतकी खूप खुश आहे आणि त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्याच्या स्माईलला जातच नाहीये. सगळ्यांना असं वाटतं की अरे हिला एकदम सवय दिसते, एकदम पटापट चालते, एकदम स्माईल आहे तिच्या फेसवर, थकतच नाहीये. असं काहीच नाहीये, मलाही दम लागतोय, मी खूप थांबते पण स्माईल नाही जात आहे. यार केदारनाथला आली आहे फायनली, बस काय झालं. सकाळचे 6:15 आम्ही मंदिराच्या बाहेर लाईन लावण्यासाठी येऊन उभो आहोत आणि काल आम्हाला वाजले इथे येत आहेत. म्हणजे आम्हाला ऍक्च्युली संध्याकाळची आरती हवी होती आणि आम्हाला असं वाटलं 15 किलोमीटर आहे, आता काय 5 किलोमीटर बाकी असेल, 7 किलोमीटर बाकी असेल, बट ते तसं नाही झालं. ते ऍक्च्युली बाकी होते 27.64 किलोमीटर आम्ही काल चाललेलो आहोत. त्यातल्या 1-2 किलोमीटर इकडे तिकडे तरी 24 किलोमीटर आणि खाली 15 बोर्ड होता. खूप वाट लागली होती आमची येता येता, बट ठीक आहे. म्हणजे आमची आरती गेली मग आम्ही नंतर खूप आरामात आलो. प्रत्येक ठिकाणी थांबत जसं जसे वरती येतो आपण तसं तसं आपल्या दममधून जास्त लागायला लागतो आणि दम लागायला लागतो, खूप सारे स्टॉप घ्यावे लागतात. त्याच्यामुळे एंडला खूप सारे स्टॉप घेणे खूप नॉर्मल आहे असं मला वाटतं. जर एकदम तुम्ही कंटिन्युअस चालणारे असाल तर तुम्हाला 7-8 तास तरी लागतील आणि काल आम्हाला जवळपास 10 तास लागले. तर तुम्ही
तसं हे करा आणि चांगले शूज कॅरी करा, चांगल्या सोलचे हलके टाईपचे कम्फर्टेबल क्लोथ्स घाला आणि या आणि लवकर निघा म्हणजे लवकर पोहोचा. आणि आम्ही आज आलेलो आहोत तर आम्हाला खूप गर्दी आहे. आता हेलिपॅडपर्यंत लाईन मोठी आहे, म्हणजे कमीत कमी आम्हाला 2 ते 3 तास आता लाईनमध्ये उभं राहायला लागणार आहे, तेव्हा जाऊन आमचं दर्शन होईल. आणि इथे आम्हाला काल खूप सारे मराठी लोक दिसले, म्हणजे जितके लोक होते तितके सगळे आम्हाला मराठीच दिसले. जवळपास 90% महाराष्ट्र इथे आलेला होता. आणि म्हणजे पूर्ण जळगाव, औरंगाबाद, सातारा, सांगली सगळीकडचे लोक आम्हाला इथे दिसले, भेटले. म्हणजे आम्ही प्रत्येक लोकांशी असं बोल मराठी दिसलं की लगेच छान वाटायचं, अरे कुठले तुम्ही, मग आम्ही बोलायचो त्यांना, तर असं कळालं की ते महाराष्ट्राचे सगळे आणि सगळे मराठी लोक, म्हणजे खूप मराठी लोक आलेले होते. मग आम्ही काहींना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की आपण इतके मराठी लोक कसं काय मिळतात आपल्याला, तर ते बोलले की मराठी लोक घाबरत नाही, बाकीचे लोक घाबरून खालीच थांबले. बिकॉज सध्या खूप सारे न्यूज येत आहेत रिगार्डिंग केदारनाथ. आजची डेट आहे आमची 22 ऑक्टोबर, आणि 20 ऑक्टोबरपर्यंत इथे हाय अलर्ट वगैरे होतं, सगळं होतं, त्याच्यामुळे लोक घाबरतात, ते वरती येतच नाही. आणि महाराष्ट्रीयन लोक एकदम हिंमत करून वर येत आहेत, तर असं आम्हाला बऱ्याच लोकांनी काही सांगितलं की म्हणून तुम्हाला महाराष्ट्रीयन लोक जास्त दिसत आहेत. सो आय गेस, बट फायनली आम्ही आलेलो आहोत, आता आम्ही लागतो लाईनमध्ये आणि घेतो बोलबाबाचं दर्शन. तोपर्यंत ओम नम शिवाय. केदारनाथसाठीच इतकं वर आलो, त्यावरून वर अजून भैरवनाथचं टेम्पल आहे. आणि असं बोललं की जोपर्यंत आपण भैरवाचे दर्शन घेत नाही तोपर्यंत आपलं केदारनाथचं दर्शन पूर्ण होत नाही. तसंच मनुदे वैष्णोदेवीलाही तसंच आहे, तसंच इथेही आहे. तर हे आहेत भैरवनाथ बाबांचं मंदिर. आणि इथे एक खूप छान एक असं त्रिशूळ आहे डमरूवाला, तिथे फोटो काढतात वगैरे. खूप वर आहे आणि तेलाचा चढावा इथे चढवला जातो, हळद चढवली जाते. तसेच भैरवनाथाचा फेवरेट कलर आहे ब्लॅक, काळा कलर भैरवनाथासाठी खूप स्पेशल असतो. आणि हे आहे भैरवनाथाचं टेम्पल. आता आमचं दर्शन पूर्ण झालं असं आम्ही मानतो. तर ठीक आहे, आपण आता निघूयात परत रिटर्नच्या प्रवासाला. आम्हाला ॲक्च्युली चॉपर हवं आहे. हेलिपॅड आपल्याला दिसत असते, तिथे चॉपरची व्यवस्था असते, बट त्याचे तिकीट्स फुल होऊन जातात, लगेच फुल होऊन जातात. म्हणजे काही खूप आधी पासून आपल्याला ते बुक करून ठेवावे लागतात, अदरवाईज वेळेवर ते मिळत नाही. तर आता आम्ही बऱ्याच वेळ ट्राय केला बट आम्हाला नाही मिळालं, बट आता परत एक वेळेस फायनल ट्राय करू जाता जाता. अदरवाईज मग बघू घोड्यावर वगैरे जाऊ.
तर आता फाइनली आम्हाला मिळालेला आहे घोडा आणि आम्हाला याच्यासाठी जवळपास 2 तास वेट करावा लागलेला. ब्लॉगर मॅम हां तर आम्ही फाइनली निघालेलो आहोत. तर आम्हाला बराच वेळ लागला इथे. इथे थोडेसे प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि घोड्यांचे थोडे प्रॉब्लेम झालेले आहेत. त्याचप्रमाणे मी जसं बोलली आम्हाला चॉपरही नाही मिळालं. सो फायनली आता घोडे मिळाले आहेत थोडे जास्त रेटने. बट ठीक आहे, आता जायचं आहे तर जायचंच आहे बिकॉज आमचा उद्या परत एक ट्रेक आहे. आता जर आम्ही चालत गेलो तर आम्हाला उद्या ट्रेकला प्रॉब्लेम येईल म्हणून आम्ही घोड्यांवर जातो आहे. सो चला आता जाऊया, करूया हॉर्स रायडिंग. म्हणजे ॲक्च्युली हे घोडे नाही आहे, खच्चर आहेत. तर त्यांना थोडंसं प्रॉब्लेम आहे थोडं. आता हा घोडा थोडासा वेड्यासारखा गेलं, त्याने उलट येऊन गेला. आता चाललो आहे आम्ही पुढे आणि पूर्ण जिथून आम्ही काल आलेलो ते पूर्ण आता ढगांमध्ये गेलेलं आहे. बघा खालचं काहीच दिसत नाही आहे, म्हणजे लिटरली काहीच नाही. अजून 3 वाजत आहेत आणि तरी ही अवस्था आहे इथे. चला आता बघू पुढे कसं होत आहे. तोपर्यंत बाय. तर आम्ही आता जाणार आहोत ब्रिजवरून. इकडचा ब्रिज जो 1.5 किलोमीटर जास्त एक्स्ट्रा रस्त्यावाला होता त्यावरून, आणि आय गेस तिकडचाही ब्रिज दिसेल. तर बघूयात आपण आता तो तिकडचा ब्रिज दिसतो आहे का, म्हणजे तुम्हाला कळेल की हा ब्रिज आणि तो ब्रिज किती लांब आहे ते. ओके मॉर्निंग. मी आहे आता गुप्तकाशीमध्ये. काल आम्हाला थोडं रात्री लेट झाले, मी खूपच टायर्ड होती त्याच्यामुळे मी लास्ट बाईट नाही दिला. तर काल मी फायनली केदार बाबांच्या दर्शनाला गेली, माझं दर्शन झालं आणि खूप फ्रेश वाटलं दर्शन घेतल्यानंतर. म्हणजे जो थकवा होता परवाच्या ट्रेकचा तो पूर्ण निघून गेला. आणि काल येताना आम्ही ॲक्च्युली आलो घोड्यावर बिकॉज आम्हाला आजही ट्रेक आहे. काल केदारनाथ बाबांच्या दर्शनाला गेलो आणि आज आम्ही जाणार आहोत तुंगनाथ, म्हणजे मिनी केदारनाथ असं ज्याला संबोधलं जातं अशा ठिकाणी आम्ही आज जाणार आहोत. आणि बस म्हणजे मंदिर जे होतं आपलं केदारनाथचं, त्याच्यामध्ये पांडवांचे, द्रौपदी अशा सगळ्यांच्या मस्त मूर्त्या आहेत पहिल्या याच्यामध्ये. आणि दुसऱ्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये त्याची बॅकस्टोरी अशी आहे की महादेवाला पांडवांना दर्शन द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी रेड्याचं रूप घेतलं आणि पांडवांनी त्यांना ओळखलं. तर ते खाली जायला लागले आणि ते म्हणजे छातीपासून खाली जायला लागले आणि लास्टला पांडवांनी त्यांना हात लावला आणि ते तिथेच राहून गेलं वरती. तर ती तेवढीच आहे, असे 5 पार्टमध्ये त्यांचं विभाजन झालेलं आहे. आणि म्हणजे मला आता पूर्ण बॅक स्टोरी याची नाही माहिती आहे, बट आय गेस आपल्याला म्हणजे जो कमरेपासूनचा भाग आहे तो केदारनाथला आहे आणि जो छातीचा भाग आहे हार्ट हृदय आपलं ते आहे तुंगनाथला. तर मी तिथे जाऊन तुम्हाला पूर्ण नीट स्टोरी नक्की सांगते. तिथे जे ही कोणी मिळेल मला ब्राह्मण किंवा कोणी पंडित तिथले त्यांना मी विचारून ती स्टोरी तुम्हाला नक्की शेअर करते. तोपर्यंत आता आपण जाऊया तुंगनाथला. आणि तुम्ही जर आले पुन्हा केदारनाथला तर प्लीज ट्रेक नका करू,
एकतर म्हणजे चॉपरच करा, चॉपर म्हणजे फक्त लवकर त्याची बुकिंग करावी लागते, अदरवाईज चॉपर इज बेस्ट ऑप्शन. बट मलाच जायचं होतं चालत, ट्रेक करत, बिकॉज आता आहे आपल्यामध्ये एकदम, तर आपण जाऊ शकतोय. आपले पाय सुदृढ आहेत अजून, आपलं शरीर सुदृढ आहे, तर आपण आता जाऊ शकतोय ट्रेक करत. म्हातारपणी किंवा थोडंसं एज झाल्यानंतर नाही जाऊ शकत तेव्हा नक्की चॉपरनेच जाणार आहोत, तर तो विचार करा. जर आपली कपॅसिटी असेल 24 किलोमीटर ट्रेक करण्याची, तर नक्कीच तुम्ही करू शकता. हार्ड ट्रेक आहे एवढंच सांगेल, बाकी ॲज पर युअर विश तुम्हाला वाटेल ते करा. आणि घोड्यांवर येऊन सीट पूर्ण जाते कामातून, त्याचाही विचार करा. सो ठीक आहे, बाकी आता आपण जाऊया आता तुंगनाथला. केदारनाथचा आपला व्लॉग आपण इथेच संपवतो आहोत, आणि तुंगनाथचं आता नेक्स्ट सुरू करते. तोपर्यंत बाय.